नवीन पनवेल परिसरामधील नागरिकांना पाण्याची गंभीर समस्या भेडसावत आहे, त्यामुळे नागरिक संतप्त झाले असून माजी नगरसेवक समीर ठाकूर आणि भाजप महिला मोर्चाच्या पनवेल शहर अध्यक्षा राजश्री वावेकर यांनी पुढाकार घेत सिडको अधिकाऱ्यांना पाण्याची समस्या मार्गी लावण्यासंदर्भात निवेदन दिले, तसेच प्रश्न मार्गी न लावल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यावेळी माजी नगरसेवक समीर ठाकूर आणि माजी नगरसेविका राजश्री वावेकर यांनी सिडकोला सेक्टर निहाय पाणी समस्येची यादी दिली आहे. नवीन पनवेल शहराला समतोल पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाक्या सिडकोकडून तोडण्यात आल्यानंतर नवीन पनवेलमध्ये पाणी पुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. नेहमीप्रमाणे सिडकोचा पाणी पुरवठा विभाग महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडे बोट दाखवून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे भाजपचे माजी नगरसेवक समीर ठाकूर आणि महिला मोर्चाच्या पनवेल शहर अध्यक्षा राजश्री वावेकर यांनी नवीन पनवेल शहरात सेक्टर निहाय असणारी पाणी समस्या निवेदनाच्या माध्यमातून मांडली आहे. कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या पत्रात त्यांनी समस्येची सविस्तर माहिती दिली आहे. पाणी सोडविण्याची ठराविक वेळ असावी, काही भागातील पाईपलाईन बदलण्याचे आश्वासन सिडकोकडून दिले आहे, ते काम अपूर्ण आहे. जिथे तीव्र पाणी टंचाई जाणवते तिथे उपाययोजना करणे, सिडकोकडून खांदा कॉलनी आणि नवीन पनवेल भागात पुरविण्यात येणाऱ्या टँकर ठेकेदाराकडे टँकर कमी असल्यामुळे पाणी आवश्यकतेप्रमाणे पाणी पोहोचत नाही, अशा विविध समस्या समीर ठाकूर आणि राजश्री वावेकर यांनी दिलेल्या पत्रात मांडल्या आहेत. सिडको भवन येथे पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना भेटून यांनी हे पत्र दिले. तसेच लवकरात लवकर ही कामे पूर्ण केली गेली नाही आणि पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही तर तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. या निवेदनाची प्रत आमदार प्रशांत ठाकूर यांनाही देण्यात आली आहे. यावेळी अनिता भोर, अजिता गुरगाकर, चितळे मॅडम, डॉक्टर इनकर, ॲडव्होकेट फुल पगार यांच्यासह नागरिक उपस्थित होते.